नमस्ते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासिकेमध्ये आम्ही हवे आहोत का ह्या पाठाचे अध्ययन केले आजच्या तासिकेमध्ये आपण आम्ही हवे आहोत का ह्या पाठावर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न उत्तरांना सुरुवात करण्याआधी आपण पुन्हा एकदा ह्या पाठाविषयी थोडक्यात जाणून घेऊया आम्ही हवे आहोत का या पाठाच्या लेखिका आहेत शांता शेळके आपण पाठाच्या सुरुवातीला पाहिलं की लेखिका शांता शेळके यांच्या मनात खूप दिवसापासून होते की मुंबईच्या परळ भागात असलेल्या प्राण्यांच्या इस्पितळाला भेट द्यावी आणि अखेरचा योग जुळून येतो त्यांना तेथील प्रवेशद्वारातून सहज प्रवेश, प्रवेश मिळतो इस्पितळ पाहण्यासंदर्भात ते तेथील साहेबांची देखील परवानगी घेतात आणि लेखिकेला व्यवस्थित इस्पितळ पाहता यावं आवश्यक ती माहिती मिळावी म्हणून साहेबी भरत नावाचा एक चुणचुणीत मुलगा लेखिकेबरोबर देतात भरत आणि लेखिका सुरुवातीला मांजरांच्या विभागाला भेट देतात मांजरांचा विभाग म्हणजेच एक लहानशी पण स्वच्छ खोली त्या खोलीमध्ये मा मांजरांसाठी जाळीने केलेले छोटे छोटे खण प्रत्येक कप्प्यामध्ये मा मांजरांसाठी ठेवलेले मऊ अंथरूण आणि त्याचबरोबर दोन बशा ठेवलेल्या होत्या एक खाद्यपदार्थासाठी आणि दुसरी पिण्याच्या पाण्यासाठी प्रकृतीचा चढ उतार दर्शवणारा तक्ताही लावण्यात आला होता लेखिकेने जेव्हा मांजरांच्या विभागाला भेट दिली तेव्हा ही सारी मांजरं लेखिकेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती ही मांजरं जणू आपल्या मालकांच्या आपल्या घरच्यांच्या प्रेमासाठी मायेसाठी आसूसलेली होती आणि लेखिकेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला प्रेमाने त्यांचे कान कुरवाळले त्यावेळी मिळालेलं समाधान या मांजरांच्या चेहऱ्यावर दिसत होतं त्यानंतर लेखिकेने ह्या मांजरांच्या विभागाचा निरोप घेतला पण लेखिका निरोप घेत असताना मांजरांनी एकच मिळावचा गजर केला जणू काही ही मांजरं लेखिकेला पुन्हा आपल्या भेटीसाठी आमंत्रित करत होती त्यानंतर लेखिका आणि भरत यांनी कुत्र्याच्या विभागाला भेट दिली कुत्र्यांच्या पहिल्या भि विभागात दारापाशीच एक दांडगी भली मोठी आणि देखणी अशी कुत्री झोपलेली होती आणि बाजूच्या टोपलीतच तिची मऊ मऊ पिले होती ही पिले जणू काही सावरीच्या कापसाचे मऊ मऊ गोळेच लेखिकेला भासत होते लेखिकेने त्या पिलांवरून हळूवार हात फिरवला आणि त्यानंतर कुत्र्यांच्या दुसऱ्या विभागाला भेट दिली कुत्र्यांच्या ह्या दुसऱ्या विभागामध्ये काही अतिशय जाळ तर काही अतिशय बारीक काही साखळी तोडून सुटण्याचा प्रयत्न करणारी तर काही शांतपणे पडून राहिलेली काही अतिशय चिडकी तर काही अतिशय सालस म्हणजेच नम्र अशा विविध कुत्र्यांचं दर्शन देखिकेला या विभागात झालं एका कुत्र्याच्या मानेवर एक मोठं गळू झालं होतं तर एका कुत्र्याचा पाय मोडल्यामुळे त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये घातला होता कुत्र्याच्या विभागाला भेट देऊन झाल्यावर लेखिकेने भरतला विचारले की इथे मांजर कुत्रा या व्यतिरिक्त दुसरे कोणकोणते कौन प्राणी उपचारासाठी येतात त्यावर भरतने सांगितले येथे शेळ्या मेंढ्या माकडं ससे ह्यासारखे इतर प्राणी देखील उपचारासाठी येत असतात आणि ज्याप्रमाणे माणसांचं औषध पाणी केलं जातं त्याचप्रमाणे इथे प्राण्यांचंही व्यवस्थित औषध पाणी केलं जातं त्यांचं खाण्यापिण्याचं पथ्य पाळलं जातं अशा प्रकारे प्राण्यांच्या इस इस्पितळाला भेट देऊन जेव्हा लेखिका ह्या इस्पितळातून बाहेर पडतात त्यावेळी एक वेगळंच जग पहिल्याचा अनुभव त्यांना येतो आणि लेखिकेच्या डोळ्यासमोर एक वाक्य सतत येत राहतं आणि ते वाक्य म्हणजे प्रवेशद्वाराच्या भिंतीवर लिहिलेलं वाक्य आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी असुसलेल्या प्राणीविश्वाचे हृदयस्पर्शी वर्णन आम्ही हवे आहोत का ह्या पाठात केलेले आहे तर आता आपण ह्या पाठावर आधारित शब्दार्थ पाहूयात शब्दार्थ एक करुणा करुणा म्हणजेच दया दोन आवाहन करणे विनंती करणे तीन उदी उदी हा रंग आहे उदी म्हणजेच तपकिरी रंग चार कबरा कबरा म्हणजे ठिपक्या थीपके ठिपक्यांचा चित्रविचित्र रंगाचा पाच मार्जार मार्जार म्हणजेच मांजर सहा किनारा किनारा हा आवाज आहे किनारा म्हणजेच बारीक व उंच आवाज सात सालस स्वभावाने नम्र विनयशील आठ हलवून सोडणे म्हणजेच अस्वस्थ करणे नऊ कावरेबावरे होणे गोंधळून जाणे दहा अंगावर तुटून पडणे जोराचा हल्ला करणे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाठावर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूयात पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी लिहा आणि ह्याचं उत्तर आहे मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी एक लहानशी पण स्वच्छ खोली दोन एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण तीन प्रत्येक मांजराजवळ दोन बश्या आहेत आणि चार प्रत्येक मांजराला बसायला मऊ अंथरूण आहे दुसरा प्रश्न लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने केलेल्या कृती लिहा उत्तर लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने केलेल्या कृती एक व नाक घासणे दोन नखांनी जाळ्या खरवडणे तीन मियाओ असा आवाज करणे तीन लेखिकेने जाळीच्या छिद्रातून मांजरांसाठी केलेल्या कृती लिहा उत्तर लेखिकेने जाळीच्या छिद्रातून मांजरांसाठी केलेल्या कृती एक कुणाचं डोकं खाजवणे दोन कुणाचा गळा खाजवणे तीन कुणाचे कान कुरवाळणे चार मांजरांजवळच्या दोन बशा कशासाठी आहेत उत्तर एक पाण्यासाठी दोन खाद्यपदार्थांसाठी पाच माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात कशी काळजी घेतली जाते उत्तर एक मांजरांना औषध पाणी दिले जाते दोन मांजरांच्या खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळले जाते सहा कुत्र्यांच्या विभागातील कुत्र्यांची वैशिष्ट्ये सांगा उत्तर एक लठ्ठ आणि रोड दोन चिडकी आणि शांत तीन सारखे हिसके देऊन काही सुटण्याचा प्रयत्न करणारी आणि चार स्वस्त बसून राहिलेली सात मांजरांच्या कप्प्यामध्ये लिहिलेली मांजरांची नावे लिहा मांजरांच्या कप्प्यामध्ये जी मांजरांची नावे लिहिलेली होती ती पुढील प्रकारे आहेत एक जॅक जाधव okay, दोन बकुळ गोखले तीन सॅमी डिकुन्ना आणि चार रोमल टिपनीस पुढील प्रश्न आहे डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलांची वैशिष्ट्ये सांगा आणि उत्तर आहे डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलांची वैशिष्ट्ये एक सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच दोन इवले कान तीन इवल्या शेपट्या चार लालसर ओली नाक, आणि पाच पोटातून येणारा कुई कुई आवाज नऊ दवाखान्यातील कुत्र्यांना झालेले आजार कोणते होते उत्तर एक एका कुत्र्याच्या कानामागे मोठं गळू झालं होतं आणि दोन एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला होता दहा कुत्रे मांजरी सोडून इस्पितळात आणखीन कोणते प्राणी येतात उत्तर कुत्रे मांजरी सोडून इस्पितळात आणखीन शेळ्या मेंढ्या ससे माकडं यांसारखे अन्य प्राणीही येतात पुढील प्रश्न साखळी पूर्ण करा एक तजबिरीतील प्राणी तुम्हाला काही प्राण्यांची नावं दिली आहेत काही प्राण्यांची नावं लिहायची आहेत तर तजबिरीतील प्राणी आहेत शेळी मांजर बैल घोडा कुत्रा दोन उदी रंगाचा डॅश बोका आणि उत्तर आहे गलेलठ्ठ रंगाचा गलेलठ्ठ बोका तीन भला थोरला डॅश बोका आणि उत्तर आहे भला थोरला काळाभोर बोका पुढील प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा एक जनावरांचे इस्पितळ मुंबईच्या या भागात आणि उत्तर आहे परळ दोन चुणचुणीत मुलाचे नाव आणि चुणचुणीत मुलाचे नाव आहे भरत तीन निरोप घेताना मांजरांचा गजर आणि निरोप घेताना मांजरांचा गजर आहे मियाव चार कुत्र्याचे नाव कुत्र्याचे नाव आहे झेन्या पाच सालस कुत्र्याची कृती आणि सालस कुत्र्याची कृती आहे नमस्कार पुढील प्रश्न विधाने पूर्ण करा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला अपूर्ण विधान दिलेलं असेल ते विधान तुम्हाला पाठाच्या आधारे पूर्ण करायचं आहे पहिलं वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे आणि आपल्याला विधान पूर्ण करायचे आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का दुसरं अपूर्ण विधान आहे माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला आणि उत्तर आहे माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं आवाहन होतं पुढील प्रश्न आहे कारणे लिहा एक मांजरांना इस्पितळात विलक्षण एकटं वाटतं कारण घरी मांजरांना लाड करून घ्यायची सवय झाली होती दोन आंधळ्या मांजरीचे सर्वांग शहारले कारण लेखिकेच्या अनोळखी हाताच्या स्पर्शाने ती घाबरली पुढील प्रश्न आहे पुढील प्राण्यांच्या कृती लिहा आपल्याला काही प्राण्यांच्या कृती लिहायच्या आहेत ज्या पाठामध्ये आलेल्या आहेत एक भला थोरला काळाभोर बोका आणि भला थोरला काळावर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे दोन कब्र पिल्लू कब्र पिल्लू हे कावर बावर झालं आहे म्हणजेच गोंधळून गेलं आहे ठिपक्या ठिपक्यांचे मांजर ठिपक्या ठिपक्यांचे मांजर आपल्या पंजाने तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे चार आजारी मांजर आजारी मांजर डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर तोंड ठेवून गप पडला आहे पुढील प्रश्न आहे विशेषण व विशेष्य ह्यांच्या जोड्याला वा विशेषण आहेत स्वच्छ चुणचुणीत मऊ उदी आणि विशेष आहेत मुलगा अंथरुण रंग आणि खोली मुलांना विशेषण म्हणजेच काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण आणि मूळ नामाला काय म्हटलं जातं विशेष तर विशेषण व विशेष यांच्या जोड्या पुढील प्रकारे आहे स्वच्छ खोली चुंचुणी मुलगा मऊ अंथरुण आणि उदी रंग पुढील प्रश्न आहे लिंग बदला दिलेल्या शब्दाचे लिंग बदलून लिहायचे आहे एक घोडा घोडी दोन कुत्रा कुत्री तीन मांजर बोका चार आंधळी आंधळा पाच बाई पुरुष आणि सहा मुलगा मुलगी पुढील प्रश्न आहे वचन बदला इथे तुम्हाला एक वचन शब्द दिलेले आहेत त्याचंच अनेक वचन रूप लिहायचं आहे एक मिशी मिशीचं अनेक वचन रूप आहे मिशा पाऊल पावले जाळी जाळ्या कट्टा कट्टे ठिपका ठिपके शेपटी शेपट्या साखळी साखळ्या टोपली टोपल्या पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा एक शांत शांतसाठी विरुद्धार्थी शब्द आहे रागीट दोन मोठे मोठेचा विरुद्धार्थी शब्द आहे इवले किंवा छोटे तीन मऊ मौु। मऊचा विरुद्धार्थी शब्द आहे खरखरीत चार मुका मुकाला विरुद्धार्थी शब्द आहे बोलका आणि पाच जन्म जन्माचा विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू पुढील प्रश्न समानार्थी शब्द लिहा एक करुणा करुणाला समानार्थी शब्द आहे दया दोन औषध औषधला समानार्थी शब्द दवा तीन अंग अंगासाठी समानार्थी शब्द आहेत शरीर किंवा देह आणि चार मांजर मांजरचा समानार्थी शब्द आहे मार्जार पुढील प्रश्न शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेले शब्द आहेत आहे एक परळ मुंबईच्या भागात इस्पितळ आणि शब्दांचा योग्य अर्थ क्रम लावून जे अर्थपूर्ण वाक्य तयार होते ते अशा प्रकारे आहे मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे दोन विभाग आणखीन गेल्यावर लागला एक कुत्र्यांचा पुढे आणि ह्या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार होते पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा पहिलं वाक्य आहे मी भरतला विचारले ही अशी दचकली कशी रे आणि त्याचं उत्तर आहे मी भरातला विचारले स्वल्पविराम द्यायचं आहे त्याच्यानंतर डबल अवतरण चिन्ह म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे ही अशी दचकली कशी रे प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे बघा लेखिकेच्या तोंडचं वाक्य आहे म्हणून हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे दुसरं वाक्य आहे पुन्हा एकदा मियावचा गजर होतो उत्तर पुन्हा एकदा मियाव मियाव हा शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचा आहे कारण ह्या वाक्यामध्ये आपल्याला मियाव ह्या शब्दावर जोर द्यायचा आहे आणि म्हणून मियाव हा शब्द एकेरी चिन्हामध्ये लिहिलेलं आहे आणि वाक्य पूर्ण होते म्हणून वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे पुन्हा एकदा मिआचा गजर होतो तीन मनाला भिडणारे वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का उत्तर आहे मनाला भिडणारे वाक्य आहे स्वल्पविराम आता हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे उद्गार आहेत असं दाखवले आहे म्हणून डब दुहेरी चिन्हामध्ये लिहायचं आहे आम्हाला तुमची गरज आहे अर्धविराम तुम्हाला आम्ही हवे आहोत का प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह द्यायचं आहे आणि दुहेरी अवतरणचिन्ह पूर्ण करायचं आहे चार सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच आता हे लेखिकेच्या मनातील उद्गार आहेत आणि म्हणून वाक्याच्या शेवटी आपण उद्गार चिन्ह दिलेलं आहे सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच वाक्प्रचार तुम्हाला वाक्प्रचार दिलेला आहे आणि खाली काही पर्याय दिलेले आहेत त्यातून तुम्हाला वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे पहिला वाक्प्रचार आहे कावरे बावरे होणे आणि पर्याय आहे भीती घालवणे हार पत्करणे गोंधळून जाणे आणि उत्तर आहे कावरे बावरे होणे म्हणजेच गोंधळून जाणे दोन हिचका देणे दिलेले पर्याय आहेत हल्ला करणे जोराने ओढणे मार देणे उत्तर आहे हिचका देणे म्हणजेच जोराने ओढणे तीन हलवून सोडणे दिलेले पर्याय आहेत अस्वस्थ करणे ओढून घेणे जोराने ढकलणे आणि उत्तर आहे हलवून सोडणे म्हणजेच अस्वस्थ करणे पुढील प्रश्न आहे मणी पूर्ण करा इथे तुम्हाला अपूर्ण मण दिलेली आहे आणि ती म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या मणी आधीही झालेल्या आहेत पहिली अपूर्ण मण आहे सुंठी वाचून डॅश डॅश आणि सुंठी वाचून खोकला गेला दुसरी अपूर्ण म्हण आहे दोघांचे भांडण डॅश डॅश आणि उत्तर आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ तीन डॅश मातीच्या चुली आणि उत्तर आहे घरोघरी मातीच्या चुली विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळे आम्ही हवे आहोत का ह्या पाठावर आज आपण जे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली आहेत हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायची आहेत आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे धन्यवाद